तर हे आहेत डॉक्टर प्रतापराव दिघावकर. मित्रहो, आपला आत्मविश्वास जर भक्कम असेल, प्रचंड मेहनत करायची आपली तयारी असेल, तर आपल्या यशाचा मार्ग कोणी चढू शकत नाही. आपण हमखास यशस्वी होणार असा विचार व्यक्त मत असा विचार व्यक्त करून आणि त्या विचारावर स्वतः चालणारे डॉक्टर प्रतापराव दिघावकर सर हे आहेत. आणि आता आपण त्यांच्या एकंदरीत त्यांचा जीवन प्रवास कसा होता, त्यांच्या आयुष्यात कसे अडथळे आले, त्यावर त्यांनी कशी मात केली आणि आत्मविश्वास हाच खरा पहिला गुरु असतो हे त्यांनी कसं सिद्ध करून दाखवलं आहे, या चर्चेला आपण सुरुवात करूया. सर, या जागरकट्ट्या चर्चेमध्ये मी तुम्हाला स्वागत करतो. आणि आपल्या नाशिक जिल्ह्याचे तुम्ही भूमिपुत्र आहात, बागलाण सटाणा तालुक्यातल्या निपाणी गावचे मला वाटतं तुम्ही, नेताने गावचे तुम्ही आहात. आणि मला वाटतं अगदी शेतकरी कुटुंबातून तर आता IPS अधिकाऱ्यापर्यंत तुमचं एकंदरीत झालेलं आहे. आणि गावचं जर का विचारायला गेलं तर 500 लोकवस्तीचं आपलं एक छोटंसं गाव होतं, नित पंधराशे लोकवस्तीचं गाव होतं, एकच मराठी शाळा होती आणि चारच वर्ग त्या ठिकाणी होते. ते असे छोट्याशा गावाचं मोजकं शिक्षण त्यावेळेस तुम्ही घेतलं आणि आज एवढ्या मोठ्या पोस्टला येऊन पोहोचलात. सर, काय नेमकी परिस्थिती होती त्यावेळेस आपल्या शिक्षणाची, काय सांगाल? माझं गाव नेताने नाशिक जिल्ह्यात एक गाव आहे, बागलाण तालुक्यात. मी डॉक्टर प्रताप दिघावकर, विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र. आत्ताच आपल्या अँकरने सांगितलं की माणसाचा जर सगळ्यात मोठा गुरु असेल तर तो आत्मविश्वास आहे, हे अगदी बरोबर आहे. नेताने गावची लोकसंख्या त्यावेळेस 1500 होती, आता 2000 आसपास असेल. एक मराठी शाळा, चार वर्ग, मोजके शिक्षक, पण त्याच्यातसुद्धा त्यावेळचे शिक्षक जे होते त्यांचे जी विद्यार्थ्यांसाठी जे उत्तरदायित्व होतं किंवा आपले विद्यार्थी पुढे चमकले पाहिजेत, त्यांच्यातून काहीतरी पुढे उज्ज्वल नेतृत्व त्याच्यातून निर्माण झालं पाहिजे अशी नेहमी त्यांची अपेक्षा असायची. खरोखर म्हणजे माझे वडील श्री कैलासवासी राका पाटील, आई कमलाबाई रामचंद्र पाटील यांचं माझ्यावर खूप लहानपणापासून योगदान आहे आणि त्या त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि आमच्या ज्या शिक्षिका होत्या त्या शिक्षिका भांबरेबाई यांनी आम्हाला खूप प्रेरणा दिली. 34th पब्लिक स्कूलच्या परीक्षेला शेवटचे 3 महिने आम्ही त्यांच्या घरी अभ्यास करायचो आणि त्यावेळेस विद्यार्थी आणि गुरुजी हे एक वेगळ्या प्रकारचं नातं जोपासलं जात होतं. आणि त्यामुळे आजच्यासारखं हाऊस मजेचं जगणं नव्हतं त्यावेळेस, प्रचंड कबाड कष्ट करून. आम्ही सांगतो की आम्ही 4th पासून शेतात काम करायला लागलो. 4th असताना बैलांना चाराला घेऊन जाणं, सुट्टीमध्ये शेतात निंदायचं काम करायचं. शेतकरी कुटुंबातले मीच नाही पण त्यावेळची परिस्थिती होती की 4th-5th नंतर मुलं आई वडिलांना शेताच्या कामात मदत करायची. त्याचे 3 फायदे व्हायचे, एक म्हणजे काटकपणा यायचा, दुसरा निसर्गाशी लढण्याची ताकद यायची आणि जो माणूस निसर्गाशी लढू शकतो तो कोणाबरोबरही लढू शकतो, आणि तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्हाला कष्टाची किंमत कळते, लव ऑफ लेबर. आणि या सर्व गोष्टी चालत असताना आम्हाला पुढे काय व्हायचं हे फार जास्त खेड्यात किंवा ग्रामीण भागात समजत नव्हतं. कोणीतरी जिल्ह्यातला एखादा मुलगा MBBSला गेला असं समजलं की घरचे सांगायचे की तुम्ही पण MBBSला जा. जिल्ह्यातला एखादा मुलगा इंजिनिअरिंगला गेला की तुम्ही इंजिनिअरिंगला जा. म्हणजे स्वतः तुम्हाला काय करायचं याच्यापेक्षा समाजामध्ये काय ते ठरवून विचार केला जायचा. आता कशाला जास्त नोकरीला प्राधान्य आहे त्याच्यावरून ते करिअर समजलं जायचं. पण मी त्या वळणावर गेलो नाही, मी माझा आयुष्याचा प्रवास स्वतःहून चालू केला. राहे उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, राहे उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से क्या होता है उड़ान तो हौसले से होती है. करेक्ट करेक्ट. ग्रामीण भागात मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम खऱ्या अर्थाने त्यांच्या प्राथमिक शाळेतून होत असतं.
हाच तुमचे बरेच व्हिडिओ आहेत सर, ते बघून मुलं अतिशय प्रेरणा घेत आहेत. मला बरेच मी म्हटलं मी सरांची मुलाखत घ्यायला जाणार, तर काही धुळ्याच्या मुलांची मला फोन आले की राजा भाऊ तुम्ही साहेबांकडे गेला ना, साहेबांनी दुसरी असताना त्यांच्या शिक्षकांना एक प्रश्न विचारला होता, तो प्रश्न तुम्ही विचारा म्हणे, आम्हाला साहेबांकडून ऐकायचं आहे म्हणलं, नक्की गेलं का विचारेल. तर साहेब तुम्ही दुसरीला असताना गुरुजीने तुम्हाला विचारलं की मुलांना तुम्हाला काय व्हायचं, तर तुम्ही म्हणाले की मला सरकार व्हायचं आहे. मला सरकार व्हायचं आहे असं तुमचं वाक्य ऐकलं सगळे शाळेतले विद्यार्थी हसायला लागले, तर तो काय किस्सा होता सर? त्याच्या पाठीमागे फार मोठी पार्श्वभूमी आहे. आमच्या गावात एसटी गाडी, स्टेट ट्रान्सपोर्टची गाडी यायची आणि त्या गाडीवर बसणंसुद्धा ग्रामीण भागातल्या मुलांना एक खूप मौज वाटायची. पण त्यावेळेस सगळ्यांची परिस्थिती फार बेताची असायची. त्यावेळेस एसटीचं 1.55 रुपयाचं तिकिटासाठी सुद्धा ग्रामीण भागातल्या लोकांकडे पैसे राहत नव्हते. तर एसटीवर बसणं ही एक लक्झरी किंवा नॉव्हेल्टी असायची. तर माझी आई वारकरी संप्रदायातली होती आणि एसटी बस आली आमच्या गावाला, एसटी गाडी यायची. मी आईला सहज विचारलं, आई ही एसटी गाडी कोणाची आहे? तर आईने सांगितलं की ही एसटी गाडी सरकारची आहे. त्यामुळे सरकार शब्दाबद्दल एकदम माझ्या मनात इम्पॅक्ट झाला की खूप मोठा काहीतरी व्यक्तिमत्व असेल. नंतर एक दिवशी आकाशात विमान जात असताना, कारण मी फार सकाळ लहानपणापासून चिकित्सक होतो, जिज्ञासु वृत्ती होती, तर मी आईला विचारलं की आई हे विमान कोणाचं आहे? तर आई सुद्धा बऱ्याचशा वेळा माझ्या प्रश्नांना कंटाळून जायची की हा काय विचारतो. तर आईने सांगितलं की हे विमान सरकारचं आहे. आणखी सरकार शब्दाबद्दल दुसऱ्या वेळी माझ्या मनात एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला. आणि मग शिक्षकांनी विचारतात ते विद्यार्थ्यांना काय व्हायचं, तर मी नेमका दुसरीत असताना शिक्षकांनी, आमची शिक्षिका होती भांबरेबाई, त्यांनी विचारलं की प्रत्येकाला काय काय व्हायचं तुम्ही तुमच्या पाठीवर लिहून ठेवा. काहींनी लिहिलं इंजिनियर होणार, काहींनी डॉक्टर, कोणी फौजदार, कोणी शिक्षक, आणि मी लिहून ठेवलं की मला सरकार व्हायचं. त्यांनी मग मला उठवलं की यांना सरकार व्हायचं. मग मला विचारलं की तुला काय व्हायचं प्रताप? तर मी म्हटलं मला सरकार व्हायचं. तर सर्व लोक हसायला लागले, विद्यार्थी हसायला लागले, शिक्षिका पण हसायला लागली. पण आमच्या ज्या शिक्षिका होत्या त्यांना माझ्याबद्दल खूप आत्मविश्वास होता की हा काहीतरी करेल. आणि त्या दिवसापासून मी ठरवलं की मी काहीतरी सरकारचा हिस्सा होणार, सरकारसाठी काहीतरी करणार. आणि तेव्हापासून मी ठरवलं. आणि त्यावेळेस 4th केंद्र होतं आमचं, त्याच्यात मी तालुक्यात दुसरा आलो. नंतर 10th पण मी तालुक्यात दुसरा आलो. आणि अशा प्रकारचं मार्गक्रमण आमचं चालू झालं. करेक्ट सर, अतिशय. म्हणजे आपण योग्य वेळी जर का आपली निश्चिती ठरवली तर आपलं यशस्वी आपण नक्की होतो, हे तुमचं मार्गदर्शन आणि तुमचं म्हणणं अतिशय सत्यात उतरलेलं आहे. सर, 12वीनंतर तुम्हाला MBBSला ॲडमिशन मिळाली नाही, मग तुम्ही पुन्हा शेतीकडे वळालात, काय आहे नेमका प्रकार? 12वी सायन्सला मला 85% मिळाले, 85%. आणि त्यावेळेस 6-7 जिल्ह्यांमधून फक्त एकच BJ मेडिकल कॉलेज पुन्हा होतं. मी मालेगावला 12वी केली. आणि दुर्दैवाने माझं 1% म्हणजे 3 मार्काने माझं MBBSचं ॲडमिशन केलं. आता MBBS व्हायचं हे सुद्धा वडिलांनीच ठरवायचं, कारण त्यावेळेस डॉक्टरला खूप महत्त्व असायचं. मग MBBSला ॲडमिशन मिळालं नाही म्हणजे आता एकदम आयुष्यामध्ये आता काहीच राहिलं नाही, अशा प्रकारचं एक वातावरण तयार झालं. मग शेती सुरू केली, मी शेतकरी झालो. कपाशीला फवारा देणे, ऊसाचं पाणी देणे, डाळिंबाचं शेती करणे, डाळिंबाची शेती करणे, या सर्व गोष्टी चालू केल्या. नंतर जुनं ट्रॅक्टर होतं ते चालवणे, या गोष्टी चालू झाल्या. पण मन लागत नव्हतं. एक दिवशी शेतातच वडिलांचे आणि माझे थोडे मतभेद झाले. तर त्या दिवशी वाटलं की अशा प्रकारे आयुष्य मार्गक्रमण करणं एक आपल्याला चॅलेंज म्हणून आपल्याला स्वीकारावं लागेल. तर त्यावेळेस मी टाइम्स ऑफ इंडियामध्ये उस्मानिया युनिव्हर्सिटीची, ओपन युनिव्हर्सिटीची, की 12वी पास नंतर तुम्ही 20 पेपर द्या, 21 पेपर द्या आणि एकाच वेळेस ते पेपर देऊन तुम्ही ग्रॅज्युएट होऊ शकत होता.
मी ही कल्पना घरात ठेवली की मला उस्मानियाचं बीए हैदराबादचं बीए करायचं. माझ्यावर कोणी विश्वासच ठेवत नव्हतं की अशा प्रकारचं बीए 12वी नंतर होत आहे सकाळी एका वर्षात. आणि मग तो थोडा चर्चेचा विषय झाला. तर आईला सांगितलं की तू म्हटलं माझ्यावर विश्वास ठेव. मी मला स्पर्धा परीक्षा द्यायच्या आणि मी 3.5 नाही झालं तर 3.5 वाया जातील. आणि मी आईकडनं 3.5 रुपये घेतले आणि हे पैसे आईला पण वाटले हे वाया जाणार की 12वी नंतर याला हा 1 महिन्यात कसं काय ग्रॅज्युएट होणार. तर पण ओपन युनिव्हर्सिटीचा कन्सेप्ट होता आणि सुदैवाने मी 82 मध्ये ग्रॅज्युएट झालो पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये. आणि ज्या दिवशी बीएचा रिझल्ट घरी आला त्या दिवशी आईला वडिलांना खूप आनंद झाला. आणि मग मी ठरवलं की आता स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला पूर्णपणे हे करायचं. सर तुम्ही आईकडून 3.5 रुपये आता आईवर तर वडिलांवर आपला अधिकार असतो पैसे आपण घेतो आई वडीलही देतात आणि त्या काळात 3.5 रुपये म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. पण तुम्ही आईकडून 3.5 रुपये घेतलेत पण मी परत देणार आहे मला उसने पाहिजे अशी कमिटमेंट केली. नंतर मग आईला त्यावेळेस काय होणार माहिती पण मुलगा मागतो म्हणून दिले असतील आईने त्यावेळेस. पण नंतर तुम्ही पैसे परत केले परीक्षा पास त्याच आई वडिलांना काय वाटलं असेल. मी आईला सांगितलं की मी मला हे पैसे तू उसनवाड दे कारण कोणाचाच विश्वास माझ्यावर बसत नव्हता. अशा प्रकारे एका वर्षात कोणी बीए होऊ शकतं असं आणि ते पण हैदराबादला. तर सुदैवाने माझी आई माझ्याबरोबरच होती. मी SP होईपर्यंत 20 वर्ष माझी आई माझ्याबरोबर होती. आणि मी सर्वांना तरुणांना सांगतो की आई वडिलांना तुमच्याबरोबर ठेवा. त्यांच्यासारखे उत्तम मार्गदर्शक आयुष्यात कोणी असू शकत नाही हे आपण लक्षात घेतलं. अगदी खरं आहे सर. पहिली स्पर्धा परीक्षा तुम्ही पास झालात PSI झालात आणि महाराष्ट्रात तुम्ही 13वे आलात. तेच 1500 लोकवस्तीचं गाव त्या तुमच्या शिक्षकांना आई वडिलांना काय आनंद तुम्हाला काय वाटलं असेल त्या महाराष्ट्रात 13वं त्या काळात आणि आपल्या नाशिक जिल्ह्यातल्या 17 निबंध सुपुत्र म्हणजे काय म्हणावं सर. PSI एक्झामिनेशनला मी महाराष्ट्रात 13वं आलो पण मी एकही पुस्तक आणि एकही दिवस कसलं कोचिंग घेतलं नव्हतं. पण ज्यावेळेस मी PSIचं ट्रेनिंग करत होतो त्यावेळेस मला मी UPSCची कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेसची एक्झामिनेशन दिली. त्यात सुद्धा माझा दुसरा नंबर आला होता आणि माझं आर्मीमध्ये 2nd लेफ्टनंट म्हणून सिलेक्शन झालं. आणि तो भारतात दुसरा आला होता. UPSCचं रिटर्नचं मेरिट माझं चांगलं होतं. सेकंड होतं. तर नंतर मला समजलं की डायरेक्ट DYSP ची पण परीक्षा असते आणि त्याच वेळेस मी ठरवलं की डायरेक्ट DYSP आपल्याला व्हायचं आहे. तर काही गायडन्स नाही. PSIचं पासआउट झालेलं होतो. आता DYSP चा अभ्यास करण्यासाठी सटाणा कॉलेजच्या लायब्ररीत 2 जॉग्राफीची पुस्तकं आणली. संजीवनी दातेचं भूगोलाचं पुस्तक प्राकृतिक भूगोल आणि TYBA चे 2 भूगोलाचे असे 3 पुस्तकं लायब्ररीतून घेतले. बँकिंगचे गोखलेचे 2 पुस्तकं घेतले. आता जनरल नॉलेजचं महाराष्ट्राचं असतं म्हणून ग्रामपंचायतमध्ये गेलो. 4 ते 5 वर्षातले लोकराज्य मासिकं घेतले. त्यावेळेस प्रत्येक सहकारी सोसायटीमध्ये शेतकरी मासिक येत होतं. पूर्णपणे शेतीवर त्याच्यात लेख असायचे. शेतकरी मासिक आणले 3 वर्षाचे आणि संतोष दास्तानेचं महाराष्ट्र 85 हे 71 रुपयाचं पुस्तक घेतलं. आणि मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसलो. त्यावेळेस DYSP च्या महाराष्ट्रात 3च जागा होते. आणि मी सर्व माझे डेप्युटी कलेक्टर डेप्युटी CO सेल टॅक्स ऑफिसर हे माझे प्रेफरन्स कोरे ठेवले. कट करून ठेवले. फक्त DYSP च्या याच्यावर टिक मार्क केली. आणि त्यावेळेस जवळपास 85,000 मुलं महाराष्ट्रातून बसले होते. तर महाराष्ट्रातून दुसरा आल्यावर येऊन मी DYSP ला 1986ला सिलेक्ट झालो. माझा 12वी ते DYSP त्यावेळेस खर्च फक्त 1200 रुपये. अच्छा संपूर्ण परीक्षेचा. आता 1,00,000 रुपये खर्च करूनही पाहिजे तसं यश मिळत नाही मुलांना आणि आई वडीलही बिचारे थकून जातात. पण त्यावेळेस तुम्ही 1200 रुपयात एवढं शिक्षण घेतलं आणि DYSP तर तुम्ही 70 रुपयाच्या पुस्तकात झालात सर. आणि 12वी ते IG माझा खर्च 1,250 रुपये आहे
आणि मी नंतर इतक्या लोकांना मार्गदर्शन केलं तर आज माझ्या तालुक्यात गावोगावी आयएएस आणि आयपीएस आहेत. त्यामुळे खात्रीशीर सल्ला मिळवण्याचं एकमेव ठिकाण रंग गेल्यास पैसे परत अशी आमची ख्याती आहे. सर, अमेरिकेत भारतातली पहिली तुकडी जी कमांडो कोर्स म्हणून तुम्ही गेला होता तो कसा होता तुमचा अनुभव अमेरिकेतला आणि आपल्या नाशिक जिल्ह्यातले सुपुत्र कमांडो फोर्समध्ये तिथे गेलेत, काय वाटलं त्यावेळेस? ज्यावेळेस युनायटेड नेशनने अँटी टेररिझम असिस्टन्स प्रोग्राम सुरू केला की ज्या 72 देशांमध्ये अतिरेकी कारवाया घडत आहेत अशा देशातल्या लोकांना त्यांनी ट्रेनिंगला बोलवलं की दहशतवादी कारवायांचा बिमोड करण्यासाठी. त्यावेळेस हे इतकं टफ सिलेक्शन असेल माझं सिलेक्शन होईल का नाही हे मला माहीत नव्हतं. आणि आता खरंच सांगतो मी, त्यावेळेस माझी फक्त 3-4 वर्ष नोकरी झाली होती आणि अजिबात खात्री नव्हती की आपलं, कारण पूर्ण भारतातून त्यांना फक्त 6 मुलं घ्यायची होती, 6 आयपीएस अधिकारी किंवा डीवायएसपी. पण माझ्या सौभाग्य होती कैलासवासी अस्मिता दिगावकर त्यांना पूर्ण खात्री होती की तुमचं सिलेक्शन होणार. आणि मी दिल्लीला टेस्ट देऊन आलो. तिथं एवढे भारतात आयपीएस हे ते एवढे इंग्लिश बोलणारे आपल्यावरून ग्रामीण भागातले आणि फक्त 6 व्यक्तींना त्यांना भारतातून सिलेक्ट करायचे होते आणि पहिली तुकडी होती. आणि त्यामुळे मी परीक्षा देऊन आला आपलं सिलेक्शन होणार नाही. आणि अचानक फॅक्स आला की तुम्ही 2 दिवसानंतर जे अमेरिकन एम्बेसी आहे दिल्लीला त्यावेळेस तुम्ही तुम्हाला अमेरिकेचं तुमचं सिलेक्शन झालंय तिथं व्हिसासाठी या इंटरव्ह्यूसाठी या. आणि त्यावेळेस अक्षरशः माझ्याकडे पैसे नव्हते, पत्नीचे दागिने मोडले मी, ते पैसे जमा केले कारण 3 वर्ष सर्व्हिस झालेली होती आणि अमेरिकेला जाताना त्यावेळेस 1.5 लाख रुपये लागायचे आणि पगार फक्त त्यावेळेस 2000 ते 2200 असायचे. त्यावेळेस माझ्या पत्नीचे मी दागिने मोडले, पैसे घेतले आणि अमेरिकेला रवाना झाले. अमेरिकेच्या त्या ट्रेनिंग कोर्सला सुद्धा स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग हा सगळ्यात अवघड विषयात मला गोल्ड मेडल मिळालं. नंतर तिथं रेंजर्स कोर्स केला, कमांडो कोर्स केला, डिप्लोमॅटिक सिक्युरिटी कोर्स केला आणि एक अतिरेकी विरुद्धचा जो लढा आहे तो स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगने कसा लढायला पाहिजे, या देशातल्या अतिरेकी कारवायांना आळा घालण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत त्या सर्व गोष्टीचा उहापोह त्याच्यात करणार आणि खूप चांगलं एक्सपोजर होतं. त्याच्यानंतर माझ्या आयुष्याला आणखी एक काशी कलाटणी मिळाली. मी डीवायएसपीचं ट्रेनिंग घेत असताना प्रत्येकाला झाडं लावायला देण्यात आली होती आणि मला पण एक झाड देण्यात आलं होतं पण ते झाड सावलीमुळे वाढलं नाही. त्यावेळेचे आमचे प्राचार्य मला बोलले की तुमची मातीशी बांधिलकी आता कमी झाली. जो माणूस शेतात राबणारा, शेतात पेरणी करून डीवायएसपीचं ट्रेनिंग जॉईन करणारा, मला फार जिव्हारी लागले ते. पण मी, मला राग पण आला. माणसाला राग आला पाहिजे आणि तो राग एक पॉझिटिव्ह एनर्जी म्हणून तुम्ही घेतला पाहिजे. तर मी ठरवलं की महाराष्ट्र शासनाचं आणि भारत सरकारचं वृक्षारोपणाचं जे रिवॉर्ड्स असतील ते घेतल्याशिवाय मी शांतपणे झोपणार नाही. आणि जिथं जिथं गेलो तिथं तिथं झाडं लावली, 2 लाख झाडं लावली, त्याच्यापैकी 92% जगले. 2001 महाराष्ट्राचं वनश्री अवॉर्ड मिळालं आणि भारत सरकारचं इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र अवॉर्ड जे 130 कोटी लोकांमध्ये एका व्यक्तीला दिलं जातं ते सुद्धा मला. अजून एक चांगला योग आला होता सर तुमच्या आयुष्यामध्ये, युनोमध्ये जाऊन तुम्हाला महात्मा गांधी तंटामुक्ती गावाबद्दल तुम्ही भाषण दिलं होतं, तो एक किस्सा सांगितला तर खूप प्रेरणा मिळेल आजकालच्या तरुणांना. 2007 मी ज्यावेळेस रायगड जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक होतो त्यावेळेस महाराष्ट्र शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना चालू केली आणि
त्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचं भूमी उद्घाटन करण्यासाठी त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख, गृहमंत्री श्री आर आर पाटील साहेब आणि सर्व मंत्रिमंडळ, सर्व एसपी, सर्व कलेक्टर त्या ठिकाणी होते. आणि माननीय गृहमंत्री स्वर्गीय आर आर पाटील साहेब भाषण करताना बोलले की आम्हाला 15 ऑगस्ट 2007 पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना महाराष्ट्रात राबवायची आहे आणि ही योजना पूर्ण महाराष्ट्रात यशस्वी होईल. परंतु कोकणातल्या व्यक्ती फार चिकित्सक असतात, त्यांची जी भांडणं असतात ती तत्वाची भांडणं असतात, त्यामुळे कोकणामध्ये ही योजना यशस्वी होईल किंवा नाही याच्याबद्दल मला शंका. मी उभा राहिलो आणि आर आर पाटील साहेबांना सांगितलं की साहेब मी रायगड जिल्ह्याचा एसपी आहे, पोलीस अधीक्षक आहे आणि रायगड जिल्हा ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे. आज 15 ऑगस्टला या योजनेचा शुभारंभ होईल आणि याचा रिझल्ट 1 मे 2008ला येईल, अजून जवळपास 10 महिन्यांनी. जर ही योजना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीत यशस्वी झाली नाही तर ती योजना महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यात यशस्वी होणार नाही. आणि त्यांना मी सांगितलं की महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेमध्ये आजच लिहून घ्या, रायगड जिल्हा पहिला असेल, तुम्हाला दुसरा नंबर कोणाला द्यायचा असेल तुम्ही दुसरा नंबर कोणाला द्या. आणि सांगायला अभिमान वाटतो की महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेमध्ये रायगड जिल्ह्याला 15 कोटी बक्षीस मिळालं. रायगड जिल्ह्यातले 80% गावं तंटामुक्त झाले आणि 2 नंबरवर लातूर जिल्हा होता, त्यांचे 39% तंटामुक्त झाले. याचे जे यश आहे ते सर्व मी माझे कॉन्स्टेबल्स आणि माझ्या अधिकाऱ्यांना समर्पित करतो. आणि मग युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचं नोंद घेतली आणि मला युनोच्या जनरल असेंब्लीमध्ये भाषण करण्यासाठी बोलवलं. त्यावेळेस मी पुण्याचा एसपी होतो, त्यावेळेस माझी आई माझ्याकडे होती आणि माझी आई आईराणी बोलायची. माझी आई जवळजवळ माझ्याकडे 20 वर्ष होती. मी ज्यावेळेस माझ्या आईला सांगितलं की आई मला अमेरिकेला, मी तिला ताई म्हणायचो, ताई मी आईराणी बोलतो, मी ताई मला अमेरिकाला जाणारे तटे युनोवा म्हणून भाषण द्यायची, तर आईने सांगितलं की अरे होतं काही इंग्लिश मालच बोलणं पडी का तुले. तर कधीही इंग्लिश न बोलणारा तिचा मुलगा, तिला पण भीती वाटली की हा माणूस मुलगा अमेरिकेला जाऊन 2 तास कस काही इंग्लिश मध्ये बोल. पण खूप त्यावेळेस चांगलं भाषण झालं. भाषणाची तिथं युनायटेड नेशनच्या त्या हॉलमध्ये लोकांना बसायला जागा नव्हती आणि तिथून महाराष्ट्र शासनाला पत्र आलं की बऱ्याच दिवसापासून इतकं चांगलं भाषण या ठिकाणी झालं नाही. तर आर आर पाटील साहेबांनी माझं अभिनंदन केलं, आमच्या पोलीस महासंचालकांनी पण अभिनंदन केलं. त्यांनी विचारलं की एवढं चांगलं कार्यक्रम कसा झाला. मी मनातल्या मनात म्हटलं की त्याच्यासाठी तापी, कृष्णा, गोदावरी, वैनगंगा, पैनगंगा या नद्यांचं पाणी प्यावं लागलं. आणि जी आपली महाराष्ट्री संतांची भूमी आहे, जी आमची संत वाङ्मयाची परंपरा आहे, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त योजना यशस्वी. पुणे जिल्ह्यामध्ये असताना सुद्धा पुणे जिल्ह्याला 30 कोटी रुपयाचं बक्षीस म्हणून दिलं आणि एक दैदिप्यमान इतिहास लिहिला गेला, हे सगळ्यात चांगली गोष्ट. सर हे सगळं होतं, तुम्ही वृक्षमित्र म्हणून प्रचंड काम केलं, राग आला म्हणून तुम्ही वृक्ष स्वतःला झोकून दिलं त्या कामात आणि सगळे मोठमोठे तुमच्या अधिकाराची चांगली चांगली पारितोषिकं मिळवून दिलीत. जी जिथं जिथं तुमची पोस्टिंग झाली त्या त्या गोष्टीचं तुम्ही संधीचं तुम्ही सोनं केलं आणि एक आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र म्हणून तुम्ही महाराष्ट्रामध्ये एक आमचे प्रेरणास्थान म्हणून उभे राहिलात. सर हे सगळं होत असताना आता हे सगळं आतानासुद्धा तुम्ही व्यसनमुक्तीसाठी लढा देत आहे. आल्या आल्या कुटखा जप्तीची तुमची आत्ता 8 दिवसापूर्वीची पाहिली तर जिथं जिथं व्यसनाधीनता असेल आधी ते निपटा, कारण आजकालची तरुणाई संपायला नको आहे. आपला भारत तरुण भारत राहावा यासाठी तुम्ही प्रयत्न करताय, सर त्याबद्दल काय म्हणाल? माझं पहिल्यापासून कामाची पद्धत, मी ज्यावेळेस
1 जून 1987 ला DYSP जॉईन झालो. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो त्या दिवशी मी विकत घेतला. 34 वर्षे नित्य नेमाने हाच फोटो माझ्या खुर्चीच्या पाठीमागे असतो. 34 वर्षे सलगपणे. आणि ती प्रेरणा, ते प्रेरणा सूत्र, ती ऊर्जा माझ्यामध्ये नेहमी असते. नई सोचे नई दिशाए नए बनाए रास्ते. नई सोचे नई दिशाए नए बनाए रास्ते. अपने लिए नई यारो जिए वतन के वास्ते. जिए वतन के वास्ते. या मातीशी माझी बांधिलकी आहे. एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि उत्तर महाराष्ट्रातले बहुजन समाजातले सर्व लोक एकमेकाचे नातेवाईक आहेत. त्यामुळे मी ज्या दिवशी इथं चार्ज घेतला, मला भेटायला काही शेतकरी आले. 2016 पासून त्यांचे द्राक्षाचे पैसे दिले गेले नव्हते आणि अक्षरशः त्यांच्या डोळ्यात असू होते. दुसऱ्या दिवशी मी सर्क्युलर काढलं की जर कोणी शेतकऱ्यांचा पैसे बुडवेल तर माझ्याशी गाठ. आणि मी ड्राईव्ह घेतला, सर्व SP ना सांगितलं शेतकऱ्यांचे बुडालेले पैसे काढा. जर शेतकऱ्यांचा पैसा मिळाला नाही तर त्याच्या मुलीचं लग्न थांबतं, मुलांचं शिक्षण थांबतं. आणि तो एक ड्राईव्ह आम्ही घेतला आणि सांगायला आनंद होतो, 1 महिन्यात 3 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले. 3 कोटी 9 लाख रुपये आणि जवळपास 3 कोटी रुपये व्यापाऱ्यांनी लिहून दिले की आम्ही हे त्यांचे शेतकऱ्यांचे पैसे आम्ही 15 दिवसात देतात. चेक दिले, नोटरी करून दिलेत, ॲफिडेविट करून दिले. म्हणजे मित्र हो, 1 महिन्यात शेतकऱ्यांचे 2014 पासूनचे बुडालेले 6 कोटी रुपये त्यांना परत मिळाले. आणि काही ठिकाणी फक्त वृत्तपत्राचं कात्रण दाखवून शेतकऱ्यांना दिंडोरीमध्ये, दिंडोरी तालुक्यात 55 लाख रुपये मिळाले. माझी नाळ या मातीशी, माझी बांधिलकी या मातीशी आणि माझी बांधिलकी शेतकऱ्यांची. जर शेतकऱ्यांच्या कोणी भाजीच्या देठाला हात लावला आणि शेतकऱ्याला फसवायचं काम केलं तर मी कोणाला सोडणार नाही, ही माझी भूमिका आहे. तथापि मी तडा जाऊ देणार उत्तर महाराष्ट्राचा भूमिपुत्र म्हणून. ही माझी बांधिलकी असल्यामुळे मी वचन देत आहे. खरं साहेब, म्हणजे व्यसनाधीनतेला आवरायचं आहे आणि शेतकऱ्याला सावरायचं आहे, यासाठी तुमचे प्रयत्न चालू आहे. आणि ज्या दिवशी डॉक्टर प्रतापराव दिघावकर नाशिकच्या पोलीस महायुक्त म्हणजे इथं खुर्चीवर बसले, त्या दिवसापासून आधी जे काही द्राक्ष बागेच्या निमित्तानं म्हणा, कांद्याच्या माध्यमातून म्हणा, जे शेतकऱ्यांना लुबाडायला आडते यायचे ते आता पळून गेले, ते येतच नाही आहे इकडे, अशी एक धास्ती तुमची आल्या बऱ्याच लोकांनी घेतली आहे. आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला प्रचंड मोठा आधार मिळाला आहे. शेतकरी म्हणतो की मला काही नको रे, माझी जमीन मी कष्ट करेन, मला फक्त आधार द्या. आणि तो आधार तुम्ही देताय सर. प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये एक कुतूहल निर्माण झालं आहे, जगण्याची उमेद निर्माण झाली आहे. आणि त्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी, त्यांनी व्यसनमुक्त व्हावं, शरीर बळकटावं, यासाठी तुम्ही प्रयत्न करताय. सर, जाता जाता आपल्या उत्तर महाराष्ट्रातल्या या तरुण मुलांना आणि शेतकरी बांधवांना तुम्ही काय सल्ला द्याल जागर जनस्थानच्या आपल्या या व्यासपीठाच्या माध्यमातून, जागर कट्ट्याच्या माध्यमातून? जागर जनस्थानच्या कट्ट्याच्या माध्यमातून मी सर्व तरुण विद्यार्थ्यांना, माझ्या तरुण लहान भावांना मी एकच विनंतीचं आवाहन करतो की तुम्ही एवढं मोठं ध्येय ठेवा की ते ध्येयाला बघून लोकांनी हसलं पाहिजे. दुसरी गोष्ट, स्वतःवर आत्मविश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा. आणि आत्मविश्वासासारखं मोठं भांडवल नाही. आणि तिसरं, तुमचं जे ध्येय आहे ते ध्येय गाठण्यासाठी तुम्ही झपाटून जा, वेडे व्हा. तुम्हीच तुमच्या भाग्याचे शिल्पकार आहेत. तुमचं भाग्य घडवण्यासाठी तुम्हाला कोणी मदत करणार नाही. फक्त आमच्यासारखे माणसं तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात, पण आयुष्यात कष्ट घेण्याची जिद्द तुमच्यामध्ये पाहिजे. मला शासनाने फक्त तुमची सेवा करण्यासाठी पाठवलेलं आहे आणि त्याच्याशी मी पूर्णपणे बांधील आहे आणि त्याच्याशी माझी बांधिलकी आहे. आणि उत्तर महाराष्ट्राची खूप उज्ज्वल परंपरा आहे आणि त्या परंपरेचा पायक होण्याचा मी प्रयत्न करील. हेच मी जागर कट्ट्याच्या माध्यमातून आज नमूद करतो.